महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पातील ठरावाला विरोध करत देशव्यापी बंद पुकारलाय. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या 2 लाखांच्या पुढील खरेदीवर TDS आयात कर 1% एक्साइज ड्युटी लावण्याचा ठराव घेण्यात आलाय. मात्र हा ठराव आणि त्यातील अटी या जाचक असल्याचं सांगत यामुळे भविष्यात येणाऱ्या इन्स्पेक्टर राजला विरोध करत सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने हा बंद पुकारण्यात आलाय. आज अहमदनगर शहरासह पाथर्डी तालुक्यातील सर्व सोन्याची दुकाने बंद ठेवून सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आलाय. सोन्याच्या खरेदीवरील कर रद्द करावा अशी मागणी करत पाथर्डी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून पाथर्डी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तर दुसरीकडे सरकारने सोन्याच्या खरेदीवरील कर रद्द नाही केले, आमरण उपोषण आणि जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने देण्यात आलाय. आमचा टॅक्स भरायला विरोध नाही. व्यापारी हे अतिशय इमानदारीने टॅक्स भरत असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने इन्स्पेक्टर राज आणायचाच फक्त प्रयत्न चालू आहे. आम्ही सरकारला सांगितलं होतं की 1% तुम्ही एक्साइज ड्युटी लावू नका, तो 1% तुम्ही 1% ऐवजी 2% तुम्ही व्हॅटमध्ये ॲड करा. GST मध्ये तुम्ही आता GST आणताय, GST मध्ये तुम्ही केलं तरी आमची काही त्याच्यात म्हणजे अडचण नाही आहे. आम्ही तुम्ही म्हणताल त्याप्रमाणे टॅक्स भरायला तयार आहोत. आता आम्ही जर का 2 दिवसात सोमवारपर्यंत काही स्टेटमेंट त्यांचं जर का चांगल्या पद्धतीचं आलं नाही आणि एक्साइज ड्युटी रद्द केल्याची जर का घोषणा झाली नाही तर मी संतोष वर्मा वैयक्तिक आमरण उपोषणात बसत आहे. पाथर्डीहून सुनील भोंगळकरचा महाराष्ट्र न्यूज.